माझा एक बीएड झालेला मित्र आहे, हाड वाचवता शिक्षक आहे श्रीरामपूरला, यांनी बीएड झालेला, मला मेसेज केला, मला भेटायला ये, मी हाडा मासाचा शिक्षक आहे, गेलो भेटायला. असं खरंच का साहेब? आख मास गळून काय आणि तुझी अवस्था अशी काय? तर मग ते विना जाणता का करू नका ना, अशी जर वाईट अवस्था असेल तर करू नका. या साहेबांनी जे काम केलेलं आहे त्यांची सगळी पुस्तकं ज्यावेळेस मी वाचली, मॅडम आपण निस्तार अधिकारी आहात आणि तुम्ही मला या ठिकाणी 10 मिनिटं दिलेली आहेत, त्याबद्दल मी अतिशय तुमचं अगदी मनापासून प्रथमतः आभार मानतो. आणि माझा विषय आपल्या मूल्यवर्धनामध्येच आहे की तणावमुक्त शिक्षण, डिप्रेशन. आता डिप्रेशन या शब्दावर तुम्हाला लक्षात आलं असेल की मी काय बोलणार आहे, कारण डिप्रेशन म्हटल्यानंतर मॅडम सगळे शिक्षक माझ्याकडे बघतायत आणि त्यांना असा प्रश्न पडलेला आहे की हा माणूस डिप्रेशन वर बोलतो पण याला बघूनच आम्ही डिप्रेशन मध्ये गेलो. कारण बऱ्याचशा वेळा असं घडतं की जो विषय आहे ना त्या विषयाचा माणूसच उदासीन असतो आणि विषय असता आनंददायी आणि त्याचा चेहरा असता दुःखमय असल्यानंतर मुलाला काय द्यायचं. आणि म्हणून मी या ठिकाणी असं सांगणार आहे की आजचं जे प्रशिक्षण आहे ना तर मागे बसलेले जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी. कारण बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की मागं बसलेले जेवढे आहेत ना ते नक्कीच डिप्रेशन मध्ये आणि पुढे बसणारे फ्रेश असतात, पण माझ्या माहितीप्रमाणे मागं जी बसलेले आहेत ना त्यांच्यामुळेच पुढच्या लोकांना किंमत आहे. हे आपण त्याचं कारण आहे, कारण फर्स्ट आणि सेकंड विद्यार्थ्याने सांगायचं नाही, कारण तो फर्स्ट आहे तो सेकंड आहे असं म्हटलं की तो विद्यार्थी डिप्रेशन मध्ये जातो. कारण जपान या देशामध्ये परीक्षा हा प्रकारच नाही, एक्झामिनेशन नाही आणि म्हणून तो मुलगा तणावमुक्त आहे. आपल्याकडे परीक्षा, आता माझं 55 रनिंग आहे मॅडम, आजही एक संस्था मला म्हणली आमच्या संस्थेत ऍडमिशन घेता का या वयामध्ये. आता या वयात मी काय ऍडमिशन घेणार, तरी माझा एक क्लासमेट त्याने घेतलं, पीएचडी झाली त्याला, पीएच बार वगैरे असं काही चालत नाही, तुम्ही कधी त्याला ऍडमिशन घेऊ शकता. आणि मग त्याने ते घेतलं आणि मला तर मुंबईला भेटला आणि म्हणलो काय रे मित्र इकडं कुठे आहो, तर म्हणलं परीक्षा, म्हणलं शुभेच्छा. मग तिकडे ते मुंबईला गेला, मुंबईला भेटला ते कोड वगैरे घातलेला ड्रेस पीएचडीचा, अरे म्हणलं मित्र इकडे काय परीक्षा, म्हणलं शुभेच्छा. नंतर तो मला सीव्हीएसला भेटला दिवाळीमध्ये, अरे म्हणलं मित्र आता काय आता रिक्षा. असा ज्यावेळेस प्रकार येतो त्यावेळेस त्या माणसाने किती डिप्रेशन मध्ये शिक्षण घेतलं हे आपल्याला कळलं. आणि म्हणून परीक्षा घेऊन जर तो रिक्षा घेत असेल, जपानची मुलंही रिक्षा घेतात पण त्यांच्यात मूल्यवर्धन आहे, त्यांच्याकडे मूल्यवर्धन आहे, त्यांनी जी रिक्षा घेतलेली असते ती ड्रायव्हरलेस रिक्षा असते, हा महत्वाचा पॉइंट आहे. कारण तो मुलगा जी रिक्षा घेतो ती ड्रायव्हरलेस रिक्षा असते आणि त्याचं जे रिमोट असतं त्याच्या घरामध्ये असतो आणि त्यांची भाड्याने दिलेली असते. आपल्याकडे असं हे लोन केलेलं असतो आणि इतकं लोन केलेलं असतं की ज्यांनी रिक्षा घेतली तो डिप्रेशन मध्ये गेलेला असतो आणि जो चालवतो तो फ्रेश राहतो. इतका फ्रेश राहतो की ज्यांनी रिक्षा घेतली त्याला वाटतं याचं कसं भागतो, कारण त्याला हे माहीत नसतं की हा जे चालवणार आहे तो अर्धा पेट्रोल अर्ध डिझेल भरतो माहित नसतो आणि हे त्याला माहीत नसल्यामुळे तो आनंदित आहे. तसं आपलं झालेलं आहे बघा, म्हणजे इंग्रजी शाळा ही डिझेल समजायची आणि मराठी शाळा ही पेट्रोल समजायची. त्याच्यामुळे काय झालंय आपल्याकडे की पेट्रोलवर चालणारी गाडी किंवा नाही किंवा नाही, त्याच्यामध्ये फक्त एक प्रकारचं प्रदूषण आणि डिझेलची गाडी आहे एवढेच जास्त देते. मुलं डेव्हलप आहे काय आहे शाळेमध्ये,
काय आहे ते काय कॉन्व्हेंटचे काय. मी मराठी माध्यमाचा मुलगा आहे मॅडम, मराठी मीडियम मध्ये शिकलो जिल्हा परिषदच्या साध्या. आणि माझे जे शिक्षक होते मला शिकवले आयुष्यात ना त्यांनी पीपीटी चालवली हा कधी पुस्तकही हातात घेतलं नाही, म्हणजे इतके ते हाडामासाचे होते. आता